नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय तनपुरे मी तुम्हाला जेरिनियम या वनस्पतीची माहिती सांगणार आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रामुख्याने जेरिनियम या वनस्पतीला वातावरण कशा प्रकारे लागते याविषयी माहिती सांगणार आहोत. मित्रांनो, या वनस्पतीला कुठल्याही प्रकारचे वातावरण चालते, पण ही वनस्पती कमी प्रमाणात पाऊस होतो त्या ठिकाणी येऊ शकते. तसेच या वनस्पतीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. या वनस्पतीला बाकीच्या पिकांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाणी लागते. उदाहरणार्थ ऊस, कांदा या पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते. मशागत या पिकाच्या पूर्व मशागतीसाठी प्रामुख्याने नांगरणी, नंतर रोटरी, नंतर फणणी व नंतर 1x4 ची सरी काढून घ्यायची. नंतर पूर्व मशागतीसाठी 1x4 ट्रेलर शेणखत टाकून घ्यायचे. व खत व्यवस्थापन, प्रति एकर शेणखत 4 ट्रेलर 1846 46 75 केजी निंबोळी, 250 केजी मायक्रोन्यूट्रियंट, 10 केजी अमोनियम सल्फेट, 100 केजी. त्याला बाकीच्या पिकांच्या तुलनेत कमी फवारणी करावी लागते. या पिकाला जास्त फवारणी करावी लागत नाही, त्यासाठी आपण कोणतीही फवारणी, कोणतेही बुरशीनाशक वापरू शकतो. उदाहरणार्थ हुमिक ॲसिड, 22 टीन. मुख्य रोग या पिकाला, पिकाच्या वनस्पतीच्या त्याला मुळांना उन्नी लागते. या पिकाला दुसरा कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. कापणी या पिकाची, हे पीक कापणीला आली आहे हे कसे ओळखायचे? त्या पिकाला त्यावेळेस फुले लागतात. पहिली कटिंग 4 महिने, नंतर दुसरी कटिंग 3 महिने, तिसरी कटिंग 3 महिने. या पिकांची वर्षातून 3 वेळा कापणी केली जाते. उत्पादन, पहिल्या वर्षी 30 ते 35 टन, दुसऱ्या वर्षी 35 ते 40 टन यातून उत्पादन निघते. बाजारभाव, ह्या पिकाला स्वतःचा डिस्टिलेशन युनिट असेल तर हे पीक खूप परवडते. या वनस्पतीतून टनी 1 किलो तेल निघते. ह्या तेलाची किंमत, 1 किलो तेलाची किंमत 12,500 रुपये किलो आहे. मार्केटिंग, हे पीक वनस्पती कॉस्मेटिकच्या ज्या कंपन्या आहेत त्या खरीदतात, तेल खरीदतात. तसेच ह्युमन थेरपीसाठी हे तेल खरीदतात. एस के केळकर नावाची कंपनी हे तेल मोठ्या प्रमाणात खरीदते. या पिकासाठी एकरी खर्च 30 ते 40 हजार रुपये येतो. हे पीक हे शेतकऱ्यांना खूप परवडते.